नमस्कार, मी अर्पणा, तुम्ही पाहताय तिचा जागर न्यूज। आज महिला दिन आहे आणि काही महिला आपल्या सोबत आहेत ज्या की कंडक्टर आहेत आणि त्यांच्याशी आज आपण खास महिला दिनासाठी बातचीत करणार आहोत। त्यांना विचारूयात की ही ड्यूटी करत असताना काय काय त्यांना अनुभव फेस करावे लागतात धकाधकीच्या जीवनात आणि ते कसे घर सांभाळतात त्यांनी त्यांची नोकरी करत, आपण त्यांच्याशी बोलूयात। नमस्कार मॅडम, जागर न्यूजमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आणि महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। माझा प्रश्न तुम्हाला पहिला असा आहे की ही तुमची ड्यूटी धकाधकीची आहे, प्रवास करताना कित्येक पुरुष स्पर्श करून आपल्याला जातात, तर तुम्ही याबद्दल काय सांगाल, कसं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फेस करताय? सर्वप्रथम जी जागरचे मी स्वागत करते, महिला दिनांच्या सर्व महिलांना पण पत्रकार महिलांना शुभेच्छा देते। रोज धकाधकीच्या जीवनामध्ये बऱ्याचशा अडचणी येतात पण त्यांना आम्ही फेस करतो, आम्हाला सवय झालेली ह्या गोष्टींची। बऱ्याचशा वेळेला काही पुरुष जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न करतात पण आम्ही इग्नोर करतो अशा गोष्टी। ज्या वेळेला खरोखरच जो कोणी जाणीवपूर्वक त्रास देतो त्याला आम्ही रणरागिणी पण आमची दाखवत असतो। मॅडम, माझा दुसरा प्रश्न असा आहे की ही ड्यूटी प्लस तुमचं घर सांभाळून मुलं बाळ सांभाळणे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा मॅनेज करताय? नमस्ते, मी अमिना महात आहे, कोल्हापूर येथे कंडक्टरचं वाहक या पदावर आहे मी कोल्हापूरमध्ये। सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा माझ्याकडून। असं आहे की मॅडम की परिस्थिती ही आपल्याला करावी लागते। सर्वप्रथम परिस्थितीला तोंड देत आपण येत असतो आणि टक्कर देणं हे खूप महत्त्वाचं आहे आजच्या युगात। आणि मुलांना, मुलं आता तशी मोठी झालेली आहेत। किती वर्ष झालं तुम्ही ही नोकरी करता? मी आता 12 वर्ष झालं माझ्या या नोकरीमध्ये आहे मी। लग्नानंतर नोकरी लागली की लग्नानंतर नोकरी केलेली आहे मी? सर्वप्रथम तुमच्या मिस्टरांचं अभिनंदन की तुम्हाला ही नोकरी करण्याची त्यांनी संधी दिलेली आहे। थँक्यू। मॅडम, माझा तिसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की ज्या महिला खचून गेलेल्या आहे, ज्या नशिबाला दोष देऊन घरात बसलेल्या असतात, त्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल की काय प्रोत्साहित कराल त्यांना? नमस्कार, मी मालती किशोर फाळके, राहणार वसगडे। मी ह्या कोल्हापूर डेपोमध्ये 12 वर्ष झालं कार्यरत आहे वाहक या पदावर। ज्या महिला आहेत त्यांना मी एकच सांगू शकतो की खचून न जाता ज्या आपली महालक्ष्मी आहे कर्वे निवासिनी महालक्ष्मीचं प्रत्येक स्त्रियांच्यामध्ये ते रूप असते। आम्ही काम करत असताना आम्हाला असं पण अनुभवलं आहे काही लेडीज खूप आमच्याजवळ म्हणजे रडत असतात किंवा काही जण घरातील पण सांगत असतात की परिस्थिती अशी आहे तशी। पण मी सर्व महिला वर्गाला सांगते की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत डगमगू नका, तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा। ज्या महिला खचून गेलेल्या आहेत, ज्या नशिबाला दोष देऊन घरातच बसलेल्या आहेत, त्या महिलांना तुम्ही काय सांगाल, काय त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मेसेज द्याल? नमस्कार, मी मालती किशोर फाळके, राहणार वसगडे। या कोल्हापूर डेपोमध्ये 12 वर्ष झालं मी कार्यरत आहे वाहक या पदावर। माझ्या परिस्थितीसाठी किंवा माझ्या इच्छेसाठी मी घरात न बसता नोकरी स्वीकारली आणि आनंदाने ही पोस्ट स्वीकारून नोकरी करत आहे। पण ज्या महिला घरात आहे त्यांनी खचून न जाता स्वतःचा काहीतरी घरगुती व्यवसाय करणे हे योग्य आहे। त्याचप्रमाणे आपल्या जी महिला असते त्यामध्ये एक नवदुर्गा असते, त्या नवदुर्गेचं रूप प्रत्येक महिलेमध्ये असते ते दाखवणे पण गरजेचं आहे। कारण आपली जी लहान मुले असते त्यांना शिकवणे पण तेवढंच महत्त्वाचं आहे, त्यांचं भविष्य घडवणे ते सुद्धा महत्त्वाचं आहे। कारण ती शिकली तर देशाची प्रगती होणार आहे। ती घर सांभाळते, ती तिचं काम सांभाळते, ती तिच्या हाऊस मौज आवडीनिवडी सगळ्या पूर्ण करते, ती आरेला कार्य करते आणि आपलं काम नियमाने पूर्ण करते ती कंडक्टर। महिला दिनाच्या पुन्हा एकदा सर्व महिलांना जागर न्यूजतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद। सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।